लाभ ले अमास भाग्य बोल तो मराठी, लाभ ले अमास भाग्य बोल तो मराठी, जाहलो खरे चरण्य ऐक तो मराठी, धर्म पंथ जात एक जान तो जगात मायमान तो मराठी, बोल तो मराठी ऐक तो मराठी, जाण तो मराठी मान तो मराठी। आमुच्या मना मनात दंगते मराठी, आमुच्या रगा रगात रंगते मराठी, आमुच्या मना मनात दंगते मराठी, स्पंदते मराठी, आमुचान सान सात नाचते मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, भाग।
जर कुराडीच्या मागे लाकडाचा सहभाग नसता, कोणताच माणूस डगमगला नसता, जर माणसांनीच आपल्या मराठी मातीचा स्वाभिमान जपला असता, स्वाभिमान जपला असता। लावणीतल्या मस्तीची पोवाड्यातल्या पेटल्या वाटीची, लावणीतल्या मस्तीची पोवाड्यातल्या पेटत्या वाटीची, अभंग ओवी फटक्यांची गझलेत रंगलेल्या रातीची, कवितेची साहित्याची लोककलांच्या जातीची, माय मराठी आई आमची, आमची आम्ही मुले मराठी मातीची, आम्ही मुले मराठी। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। राण्याचा ना पहाडातून झरणाऱ्या पाण्याचा। मित्रांनो, असं म्हटलं जातं की सर्वात मधुर स्वर ना मैफिलीतील गाण्याचा, ना पहाडातून झरणाऱ्या पाण्याचा, ना तुतारीचा ना बासरीचा, ना गोंडस बाळाच्या पायातील वाळ्याचा, सर्वात मधुर स्वर असतो रसिकांच्या टाळ्यांचा। तेव्हा हेमांगीच्या कथाकथनाला पुन्हा एकदा जोरदार टाळ होऊ द्या। विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तान भूक भरली, शाळा शिकताना तान भूक भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली। आई, ए आई, आई मी चालली आहे पिंकी कडे खेळायला। पिंकी, ए पिंकी, चल ना माझ्या सोबत खेळायला। हॅलो, मग काकू पिंकीला पाठवा ना माझ्या सोबत खेळायला, ती येत नाहीये। तुला किती टाइम सांगितलं आमच्या घरी फोन करत जाऊ नको म्हणून, ते जायला कोरोना झालाय ना। अगं आई, ती पिंकीची आई बोलली की तुझ्या आईला कोरोना झालेला आहे, पिंकी तुमच्या घरी येणार नाही खेळायला। हो आई, मला मॅगी खायची। आई मला पण यायचंय तुझ्या सोबत। अगं आई, या कोरोनामुळे कुठे जाता येत नाही, मला खेळता पण येत नाही, बाहेर पण जाता येत नाही, मी मास्क लावली, येते तुझ्या सोबत। काकू मला एक मॅगी द्या ना। तुला किती टाइम सांगितलं आमच्या दुकानात येत जाऊ नको म्हणून, तुझ्या आईला कोरोना झालाय, जा इथून जा इथून। अगं आई, ते काकू बोलले तुझ्या आईला कोरोना झालाय, आमच्या दुकानात येऊ नको। हो आई, ती हो आई, बाय बाय आई, बाय। आई काय झालं तुला, आई उठ ना, आई उठ ना, माझ्या आईला कोणीतरी पाणी द्या, आई उठ ना, या कोरोनामुळे सगळे लोक स्वार्थी झालेले आहे। सर्वांनी मास्क लावा, सॅनिटायझरचा वापर करा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, ज्यांना कोरोना झालेला आहे त्यांचा तिरस्कार करू नका, मास्क लावा, काळजी घ्या, धन्यवाद।
महावंदनीय अति प्राण प्रिय ही माय मराठी आमची महावंदनीय अति प्राण प्रिय ही शिक्षक आणि समोर बसलेले सगळे विद्यार्थी, जे विद्यार्थी केव्हापासून अग्निपरीक्षा देत आहे दिसतंय, सगळ्यांची मानसिकता कळते. लहानवयापासूनच वाचनाची लेखनाची आवड जडली. आणि ह्या मित्रांनो, तुम्ही एवढ्या छोट्याशा उन्हाने तापलात, पण आमचे एपीजे अब्दुल कलाम काय म्हणतात माहिती का? यात सूर्यासारखं चमकायचं असेल ना तर सूर्यासारखं तापायलाही शिकलं पाहिजे. दातृत्वाची तेज आणि वक्तृत्वाची ओस, दातृत्वाचं तेज आणि वक्तृत्वाची ओस, ज्यांच्या व्यक्तिमत्वाची आगळीच चकाकी, सहकार्याची आणि चांगुलपणाची जोड, ज्यांच्या कार्याची वेगळीच लकाकी, तेजस व्यक्तिमत्व, उत्तुंग कर्तृत्व, ज्यांच्या ठाई स्थित आहे, सुसंस्कृत आचरण, निस्वार्थी समाजकारण, ज्यांच्या जगण्याची रीत आहे, ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सानप सर यांना मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मंचावर आमंत्रित. आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, मराठी राजभाषा दिनाचा कार्यक्रम, त्यानिमित्ताने अभंग, कथाकथन, गवळणी, गीत आणि एक पात्र प्रयोग हे तुम्ही अतिशय सुंदरपणे या ठिकाणी सादर केले. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा. तिथे दूध डोळे मिटुडी जात मांजराची, मणी चोर त्यांच्या पार विधी चांदण्याची. सरावला हाता नाही कंप का सुटावा, उघडदार देवा आता, उघडदार देवा. उजेडात होते पुण्य अंधारात पाप, ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप. दोष दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा. शब्दांतून जगण्याचं सार देऊन जातात तर काही माणसं विचारातून जीवनाला आकार देऊन जातात. सानप सरांचे हे शब्द आमच्या जीवनाला आकार देणारे आहेतच असे मी श्रोत्यांच्या वतीने नमूद करते. आणि आजच्या कार्यक्रमाचे आदर प्रदर्शन मानण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते प्रियंका खातळे या विद्यार्थ्यांना. सत्तात येतो फुलांना बहार, तेव्हा फांद्यांना होतो त्यांचा आधार. श्रोत्यांनी उचललं श्रवणाचा भार, तेव्हा मानलेच पाहिजे त्यांच्या.